महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत. आज रात्री मध्यरात्रीपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार. 2 जिल्हे वगळता संपूर्ण राज्याला पाऊस झोडपणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज रात्री मध्यरात्रीपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पुणे हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर KS होसळीकर यांनी वर्तवली आहे. येत्या 24 ते 48 तासात राज्याच्या अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये कोकण विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असून सिंधुदुर्गमध्ये उद्या 23 जून रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे असं देखील हवामान विभागानं सांगितलंय. मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.